इस न्यूज के प्रायोजक है अफसान जूस, विजापुर वेस्ट, पेंटर चौक, सोलापुर। दंड भरा अन्यथा न्यायालयात खटला, 2 लाखांवर वाहनधारकांना 10 फेब्रुवारी पर्यंत मुदत। सोलापूर शहर व ग्रामीण मधील वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना ई चालनाद्वारे दंड केला आहे। त्यात शहरातील 1.25 लाख तर ग्रामीण मधील जवळपास 1.5 लाख वाहन चालकांचा समावेश आहे। 10 तारखेपर्यंत त्यांना स्वतःहून दंडाची रक्कम भरता येणार आहे। मुदतीत दंड न भरल्यास संबंधितांवर न्यायालयाच्या माध्यमातून दंड वसुलीची कारवाई केली जाणार आहे। त्यासंबंधीची नोटीस 3.5 लाख वाहनधारकांना पाठवली आहे। जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही। कधी मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे तर कधी मोबाईलवर बोलत वाहन चालवले जाते। लेन कटिंग, हेल्मेट नाही, दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणे असेही प्रकार सातत्याने सुरू आहेत। त्या वाहनधारकांना इंटरसेप्टर वाहनांद्वारे ई चालनाच्या माध्यमातून ऑनलाईन दंड केला जातो। सोलापूर शहर पोलिसांनी 1,21,694 वाहनांवर तशी कारवाई केली आहे। कारवाई होऊनही प्रलंबित दंड न भरणाऱ्यांवर आता न्यायालयात खटला भरला जाणार आहे। त्यासंबंधीची नोटीस त्या सर्वांनाच पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवर पाठवली आहे। 11 फेब्रुवारीला लोक अदालतीतून त्यांनी दंड भरणे आवश्यक आहे। तत्पूर्वी पोलिसांनी त्यांना कुठेही दंड भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे। शनिवारी लोक अदालतीचे आयोजन जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांवर सामोपचाराने तोडगा काढण्याच्या उद्देशाने 11 फेब्रुवारी रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून न्यायालयांमध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांनी दिली आहे। जिल्हा न्यायालयासह जिल्हाभरातील सर्वच न्यायालयामध्ये लोक अदालत पार पडेल। त्यात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे 25,000 तर दाखलपूर्व खटल्यांची संख्या 28,000 आहे। तसेच ई चालन मशीन मधील क्यूआर कोड स्कॅन करून व महा ट्रॅफिक ऍप वरूनही दंडाची रक्कम भरण्याची सोय असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांनी दिली।